आमदार अपात्रतेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने लागल्याने ठाण्यात ठाकरे गटाच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात चिंतामणी चौकात काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. आपण जर का गेल्या 1.5 वर्षाचं राजकारण या महाराष्ट्राचं बघितलं असेल तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीचा निकाल येणं हे आम्हाला अपेक्षित होतं. विषय फक्त एवढाच आहे की जे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं त्या अनुषंगाने जर का अध्यक्षांनी दिलं असतं तर कदाचित एवढे 8 महिने घालवण्याची गरज नव्हती. एक दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा निर्णय खूप हास्यास्पद आहे, कारण की ज्या पक्षप्रमुखांना आज त्यागत हीच मंडळी त्यांची चाकरी करत होती, वेळोवेळी त्यांचं स्वागत करत होती, वेळोवेळी तेच संबोधित करत होते, आज त्याच पक्षप्रमुखांना पक्षप्रमुख नाही हा शब्द वापरण्यात येतो आहे. अत्यंत दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या समाजामध्ये आजच्या दिवसाला जे काही ह्या समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी घडल्या पाहिजेत त्या अयोग्य पद्धतीने घडताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. मला असं वाटतं की इथले नागरिक सुजाण आहेत. ह्या लोकांनी बघितलेलं आहे की कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी जे राजकारण चाललेलं आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि पुढच्या काळामध्ये लोक योग्य त्या पद्धतीने यांना उत्तर देतील. साहेब, आजचा निकाल जो लागलेला आहे यामध्ये कुठेही अपात्र कोणाला करण्यात आलेलं नाही, निकाल नक्की काय लागला? म्हणूनच मी सांगितलं हा निकाल हास्यास्पद आहे. याच्यापाठचं कारण असं आहे की एकीकडे दाखवायचं की आम्ही ही बॅलन्स भूमिका घेतलेली आहे, पण जे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले, जे डिरेक्टिव्ज दाखवलेले, त्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचे डिसिजन घेतले गेले नाहीत. आपण जर का बघितलं असाल की ह्या 5 जजेसचं जे खंडपीठ होतं त्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी सगळ्या पद्धतीने चाळून बघितलेल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी पॉईंट्स लेडाऊन केलेले, त्या पॉईंट्सवरती सेपरेशन ऑफ पॉवर्सच्या अंतर्गत ह्या इन्स्टिट्यूशनमधले जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा निर्णय द्यायला पाहिजे होता. पण त्या पॉईंट्सच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीचं डिस्कशन न करता किंवा त्याच्यावरती न बोलता स्वतःच्या पद्धतीने जे आपल्याला निर्णय द्यायचा होता आणि जो बायस निर्णय आपण जो म्हणतो जो एकतर्फी निर्णय तो देण्यात आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांना हा निर्णय अपेक्षित होता. लोकांना माहिती आहे की हे राजकारण कुठच्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने चाललेलं आहे. लोक ह्याचं उत्तर नक्की देतील. संजय राऊतांनी काल बोललं होतं की हा निकाल आहे तो फिक्सिंग आहे आणि त्याप्रमाणे पुढे झालेलं आहे. नक्कीच वाटतं ना, कारण की एखाद्या ट्रिब्युनलचे जज म्हणून जर का आपण त्या अध्यक्षांकडे बघतो ते जर का मुख्यमंत्र्यांच्याकडे 2 दिवसाअगोदर 3 दिवसाअगोदर जाऊन भेट घेत असतील तर मला असं वाटतं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. जर का आपण अनबायस ओपिनियन देणार असाल, जर का आपण जर का ह्या महाराष्ट्राच्या बाबतीतली जर का योग्य ती भूमिका घेणार असाल, कारण की आजचा निर्णय जो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील सगळीकडे लागू केला गेला असता योग्य त्या पद्धतीने आणि जे संविधान जपलं गेलं असतं त्याचा कुठेतरी ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं गळचेपी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.